नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे नवीन एका मराठी ब्लॉगमध्ये। तर याच्या मागील जर तुम्ही ब्लॉग पाहिला असाल तर आपण प्रतापराव गुजर यांचं स्मारक आहे त्याला भेट दिली होती। आणि इथूनच पुढे आपण एक दुसऱ्या ठिकाणी जातो आहे, शिरसंगी गावी, जिथे महाराष्ट्रातील भलं मोठं असं वडाचं वृक्ष आहे, तर तिथे आपण चाललो आहे। तर तुम्हाला सांगतो, आता नेसरी पुढे आहे तर आपण नेसरीमधून जाणार आहे, बट तुम्ही इनकेस कोल्हापूरवरून येत असाल तर भटकनंगलेवरून पण तिकडे जाता येतं। सो ठीक आहे, पुढची माहिती मी तुम्हाला सांगतो। आता बघा, आपण नेसरीमध्ये आहो आणि मागे प्रतापराव गुजर यांचं स्मारक आहे, तर तिथून पुढे टुवर्ड्स कडिंगलेस जाताना हा इंटरसेक्शन लागतो, तर आपल्याला इथूनच जायचं आहे शिरसंगीला जाण्यासाठी। हां, तर इथून आज जायचं आहे आपल्याला। तर ओके, हा आजरा रोड आहे, आजराला कनेक्ट करतो। तर ठीक आहे, तर आजरा इथून 17 किलोमीटर आहे, बट त्याआधीच शिरसंगी हे गाव आहे आणि जिथे महाराष्ट्रातला सर्वात भव्य असा वटवृक्ष आहे आणि त्या गावासाठी ते एक मीन्स देवस्थानसुद्धा आहे, त्याची यात्रा पण असते असं मी ऐकलं आहे। तर आपण तेच बघण्यासाठी आपण तिथे चाललो आहोत। आणि तो जो वटवृक्ष आहे ना, जर तुम्ही गुगलवर सर्च केलात शिरसंगीमध्ये असं, जसं मी सर्च केलं, तुम्हाला फोटो दाखवेन मी बाजूला, तर तो इतका अवाढव्य आहे ना, तो 1.5 ते 1 एकरामध्ये पसरला आहे आणि तो मॅपमध्ये पण एकदम वरून असं दिसतो। आता माझ्याकडे ड्रोन नाही आहे, तर नाहीतर मी दाखवलं असतं तुम्हाला, पण जसं आहे तसं दाखवेन मी तुम्हाला, जितकं दाखवता येईल तसं। ओके, तर हे गाव आहे, तर इथून ओके आपण किने गावात आहे, गावाचं नाव किने आहे। आता इथून कुठे आहे तो बायपास बघूया, आहे की नाही सुंदर, एकदम मस्त फीलच वेगळा। हा, तर आय थिंक इथून कुठून तरी समोरून राईट आहे आपल्याला घ्यायचं आहे, त्यामुळे मी कॅमेरा चालू केला। तर बघूया आता राईट जाण्यासाठी कुठे आहे तो मार। ओके ओके, लगेच आलेलं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता किती अवाढव्य आणि भव्य आहे असं। ओहो बापरे, अरे आंब्याचं झाड पण आहे त्यामध्ये, अच्छा, बट त्याचा घेरा भयानक मोठा आहे। ठीक आहे, आपण गाडी इथे पार्क करूया। अच्छा, पुढे गेट आहे वाटतं, ठीक आहे पुढेच नेऊ आपण डायरेक्ट। कुठे आहे? अच्छा हा बघा, इथे गेट आहे, आपण इथे सावईतच पार्क करूया, बिकॉज गाडी गरम होते नाहीतर। तर आपण पोचलो आहोत शिरसंगी येथील महाकाय वटवृक्षाच्या इथे आणि इथे गोठणदेव पण आहे त्या वडाच्या खाली। तर तुम्ही बघू शकता किती अवाढव्य अकराय विक्राय रूप आहे या वटवृक्षाचं। आणि इथे बायकांना प्रवेश नाही आहे, सो कोणी महिला येत असाल तर त्यांच्यासाठी, असं इथलं गावकऱ्यांचं म्हणणं आहे की महिलांनी इथे जाऊ नये। बाकी तर आधीपासून चालत आलेल्या रूढी आहेत, सो माहीत नाही। बा, पक्ष्यांचा आवाज इतका मस्त आहे, या झाडांनी कितीतरी पक्ष्यांना आणि प्राण्यांना
राहण्यासाठी ठिकाण वगैरे दिलं असेल तर बघू शकता वरती. आणि समोर ते गोठण देव आहे पूर्ण असं खूप आवाढव्य आणि खूपच मोठं वटवृक्ष आहे. आपण पहिला गोठण देवाचं दर्शन घेऊया आणि पादत्राणे बाहेरच काढा, इथे आतमध्ये काढू नका प्लीज. तर आतमध्ये आल्यावर असं काहीतरी आहे, पण घंटा वाजू. ओके, ते गोठण देव आहे समोर, मी दर्शन घेतो आणि बघू पुढची माहिती. तर याच वटवृक्षाखाली जोगवा मूवीतील एक सीन्स शूट झाला आहे, म्हणजे जोगव्याचं चित्रीकरण जे आहे शेवटचं चित्रीकरण ते इथेच शूट करण्यात आलं आहे. आणि जे जर तुम्ही तुम्हाला आठवत असेल त्या चित्रीकरणामध्ये म्हणजे ज्या आपली ॲक्ट्रेस होती नटिका होती त्यांनी इथे प्रवेश केला आहे. सो तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का, तर तेव्हा दिग्दर्शक आणि जे डायरेक्टर होते तेव्हा त्यांनी गावकऱ्यांशी इथलं बोलले आणि तेव्हा गावकऱ्यांनीच त्यांना अलाव केलेलं की तुम्ही ठीक आहे मूवीसाठी करताय चित्रीकरणासाठी करताय तर तुम्ही मी तुम्हाला अलाव करतो. तर तो एकच आय थिंक अपवाद आहे जेव्हा महिलांनी एका महिलेने इथे प्रवेश केलेला, त्या व्यतिरिक्त इथे अजून कोणी कोणत्याच महिलेने प्रवेश केला नाही आहे जितकं मी ऐकण्यात आलं आहे. आणि बाकी इथे अशी प्रथा आहे जर तुम्ही इथे नारळ वाढवत असाल तर तो नारळ इथेच ठेवून जावा, घरी नेऊन जाऊ नये. बाकी हे शिवतेज वडपारंब्याचा खेळ खेळताना, पण त्याला काय पारंब्या भेटत नाही आहेत. आम्ही शोधतो आहे पारंबी खेळण्यासाठी, बट तुम्ही बघू शकता वडाचे जे पारंबे आहेत त्याच पुन्हा जमिनीत जाऊन परत तिथून एक नवीन झाड उपयोग झाले, असे सर्व ठिकाणी तुम्ही बघू शकता. ज्या काही पारंबे आहेत त्या वरून परत खाली येऊन परत तिथे गेलेत. बट कचरा तर नेहमीप्रमाणे माणसं करतातच, इतकं चांगलं ठिकाण असून बघू शकता नारळाची करवंटी वगैरे तसेच टाकून गेलेत. तर शेवटी असं काहीतरी आहे, बट या साईडला पण समोरच्या बाजूला सेम तसंच आहे सर्व ठिकाणी. आणि हा एकूण 1 ते 1.5 एकरातला परिसर आहे जिथे हे वटवृक्ष पसरलं आहे. आणि हे जे कुंपण आहे बघू शकता हे सध्या करण्यात आलं आहे बिकॉज गुराढोरांपासून वडाचं संरक्षण व्हावं म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथलं लाकूड कोणी घरी जाळण्यासाठी नेत नाही, अदरवाईज गोठण देवाचं काहीतरी मीन्स शिक्षा वगैरे होते असं काहीतरी ऐकून आहे, त्यामुळे इथलं लाकूड इथे जाळण्यात यावं असं काहीतरी प्रथा आहे इथली. तर बाकी वट तर एकदम अकराळ विक्राळ आहे बघू शकता किती भव्य असं आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि ही माहिती तुमच्या नातेवाईकांवर मित्रांपर्यंत पोचवा. बाकी जितकं वडाकडे बघावं तितकं कमीच आहे, आणि कल्पना पण करता येणार नाही किती हे आवाढव्य असं आहे. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला भेटतो मी एका नवीन व्हिडिओमध्ये. अंटिल देन, बाय.